आयटी हब असलेल्या पुण्यातल्या वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भरच पडते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेनं टेकड्यांमधून भुयारी मार्गाचा प्रस्ताव मांडलाय. पण या मार्गामुळे पाषाण परिसरातील पंचवटी भागात राहणारे लोक नाराज झालेत, कारण इथल्या हिरवाईनं नटलेल्या समृद्ध टेकड्या उद्ध्वस्त होणार आहेत. पुण्यामध्ये जिथे काहीतरी थोडा निसर्ग टिकून आहे तिथंच बरोबर घाला घालून त्याचा नाश करायचा, म्हणजे कुठंच पुण्यात काही टिकायला राहणार नाही. सगळीकडेच दाटीवाटी, सगळीकडेच प्रदूषण, सगळीकडेच मोटरींची गर्दी, हे करायची काहीच जरूर नाही आहे. टेकड्या या पुण्याची फुफ्फुसं आहेत. या हिरव्यागार टेकड्यांमुळे पुण्याचा गारवा कायम आहे. भुयारी मार्गासाठी या टेकड्या फोडणं म्हणजे पुण्याच्या जैवविविधतेला नख लावण्यासारखं आहे. या भुयारी मार्गापेक्षा कोथरूड ते अभिमानश्री सोसायटी असा मार्ग काढला तर निसर्गाचं नुकसान न होता कमी खर्चात वाहतूक व्यवस्था होईल असा पर्याय नागरिकांनी सुचवलाय. रोड काढून किंवा बोगदा काढून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे, म्हणजे आता मेट्रिक काय आहे की हे करून सक्सेस होईल आणि त्याच्या बेनिफिटच्या प्रमाणे जे खर्च येणार आहेत पर्यावरणावर आणि पैशाचे पण ते जस्टिफाईड आहेत का, मुळात तो प्रश्न आहे. अभिमानश्रीमध्ये खूप मोठे असते असल्यामुळं लोक तिकडे इकडनं ते टर्निंग घेऊन पाहतात, बस बाकी काही नाही. आणि हा नागरिकांचा पैसा आहे आणि हा फुकट घालवतात हे लोक, बाकी काही नाही. दिवसेंदिवस पुणे शहर वकाल होत आहे. इथल्या टेकड्या, त्यावरची निसर्ग संपदा नष्ट होत चालली आहे. विकास तर व्हायला हवा पण तो निसर्गाचा ऱ्हास करणारा नसावा. इथली वाहतूक जी आहे ती जलद झाली पाहिजे, वाहतुकीची समस्या सुटली पाहिजे, परंतु त्याचबरोबर इथल्या टेकड्या, डोंगर, या टेकड्यांवरची हिरवाई, निसर्ग संपदा हे देखील पुण्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळंच पुण्याचं हवामान जे आहे ते सगळ्यांना हवं असं वाटतं. त्यामुळं हा विकास होताना, वाहतुकीचे प्रश्न सुटताना या टेकड्यांवरती, निसर्गावरती, पर्यावरणावरती आपण घाला घालणार का, त्याचा बळी देणार का, हा खरा सवाल आहे. जैवविविधता कायम ठेवून पर्यायी मार्ग काढणं शक्य आहे, पण विकासाच्या नावाखाली तात्कालिक उपायांच्या पलीकडे जाऊन दूरगामी योजना आखण्याची गरज आहे. निसर्गावर, पर्यावरणावर घाला घालून केलेला विकास शहराला भकास करून जाईल हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाडेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे. आणि पुण्यात या टेकडीवर फिरायला येणाऱ्यांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न ज्वलंत आहे आणि खास करून कोथरूडवरून जर पाषाणला जायचं असेल तर कर्वे रोड असेल, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड या ठिकाणी प्रचंड वाहतूक आहे. आणि त्यामुळं महापालिकेला, प्रशासनाला असं वाटतं की ज्या या परिसरामधल्या टेकड्या आहेत, म्हणजे पौड रोडला ARI जी टेकडी आहे तिथून बालभारतीपर्यंत या सगळ्याला जोडणारा रस्ता जो आहे तो पुन्हा सुरू करावा. मला सांगा परत एकदा, पौड रस्ता ते बालभारती असं चाललेलं आहे, तुम्हाला काय वाटतं की फिजिबल आहे? रस्ता फिजिबल नाही आहे. त्याचं पहिलं कारण की पूर्वी हा प्रयत्न केला होता, उच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं होतं की हा रस्ता, त्याचं पिटिशन डिसाईड झालं की तुम्ही एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट त्याच्यावर बघत नाही आहात, ही लोकांनी सगळी लोकांनी लावलेली झाडं आहेत ती तोडायची नाहीत. आता काय झालं, नवीन DP तो रस्ता घातला आहे आणि नवनिर्वाचित जे कॉर्पोरेटर्स आहेत ते म्हणतात की आम्हाला रस्ता हा करायचा आहे. झाडं तोडून काय इम्पॅक्ट होणार आहे ह्याचा कोणीच विचार करत नाही, त्यामुळे ही फिजिबिलिटी झाडं तोडून तर अजिबातच नाही. असंही म्हटलं जातं की मग जर झाडं तोडून रस्ता नको असेल तर आम्ही टनेल करू, मोगदा करू. टनेल केलं तर अतिशय चांगला पर्याय, झाडं न तोडता टनेल करावा पण खर्च वाढेल, त्यामुळे त्यामुळे खर्च वाढेल आणि लोक सक्षम आहेत टॅक्स भरायला. टॅक्स हा शेवटी एकतर्फीच असतो, ते लादवतात तो भरावाच लागतो लोकांना. पण मला सांगा, मुळामध्येच म्हणजे आपण म्हणतो की पुणे शहरामधल्या टेकड्या दिवसेंदिवस उजाड होत चालले आहेत, बोडके होत चालले आहेत, ज्या काही आहेत त्या लोकांनीच सहभागातून लावलेल्या आहेत आणि सकाळी आपण सगळेजण येतो, ऑक्सिजन मिळतो. बरोबर, एकदा हे सुरू झालं की हे सगळं राहील का? नाही, ह्या डेव्हलपमेंटला काहीच अंत नाही आहे. ट्रॅफिक हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. ओपन रोडपेक्षा, 24 मीटरचा रोडपेक्षा टनेल केला तर ते जास्ती चांगलं राहील. आणि आपण म्हणतो टेकड्या ही शहराची फुफ्फुस आहेत, ती जगवायला पाहिजे, ती टिकवायला पाहिजे.